राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. पुणे शहरातील 8 मतदारसंघ आहेत. त्या 8 मतदारसंघातील नागरिकांच्या काय अडचणी आहेत हे आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. या मतदारसंघातील नागरिकांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, येथील मतदारांचा नेमका कोणाला कौल आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरच जास्ती म्हणजे ट्रॅफिकचं जास्ती म्हणजे माणसं निघाली घरात ना की लवकर घरी येईपर्यंत त्यांना इतके ट्रॅफिक मधून अगदी जाम होऊन जातात. ती समस्या फारच मोठी. आणि आउटसाईडनी पण लोक जास्त येतात ना पुणे शहरात. त्याचं ते सगळं थांबलं पाहिजे खरं म्हणजे. त्यामुळे पुण्यात खूप गर्दी होते. गर्दी झाली बरोबर. काय वाटतं कुठल्या पक्ष किंवा कुठला उमेदवार यावर चांगलं काम करू शकतो? नाही, दोन्ही येऊ देत. फक्त त्यांनी काम छान करावं एवढीच अपेक्षा. पसंती कोणाला वाटते इकडे काही असं? लाडकी बहीण योजनेचा काही फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? लाडकी बहीणचा होईल ना फायदा. या मतदारसंघामध्ये ज्या प्रत्येक सोसायटीला साधारण 5 टँकर बोलवा लागतात. आता एवढा मोठा पाऊस होऊन जर टँकरच बोलवायचं असेल तर त्या याला नगर परिषदेला किंवा नगर हा यांना त्याचा उपयोग काय आयोजन केला. आणि टॅक्सेशन हे पूर्णच आहे, त्याच्यात टॅक्सेशन कमी काहीच नाही आहे. त्याप्रमाणे अशी जनतेची सोय व्हायला पाहिजे तेवढी. बाकी महानगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये बी यांचे तर रिप्रेझेंटेटिव्ह असतात ना. जरी ते वेगळे असले पण प्रशासन ते इथलं त्यांच्या अंडर पाहिजे नाही. तर ते चर्चा कोणाची आहे किंवा कुठल्या पक्षाला पसंती घेऊ शकते? आता इथल्या नागरिकाचे ते काय जास्त ते काँग्रेस किंवा बीजेपी दिसत काय. बीजेपीच्या थोडं काय कार्य चांगले असल्यामुळे काय कदाचित सांगता येणार नाही. परंतु काँग्रेसचा इथला जो स्थानिक हे आहे तो कार्य चांगला करतो. या एरियामध्ये सध्या म्हणजे सचिन धोडके आहे. भाजप बीजेपीचे कोण आहे? बीजेपी त्यांच्याकडे सध्या लोक चर्चेत म्हणतात की त्यांना थांबा पण धोडकेला हे करा. धोडके सध्या म्हणजे या एरियामध्ये सारे कामं त्याचे बऱ्यापैकी आहे सर. त्यांना पसंती जास्त मिळेल हां असं आमचा मत आहे. प्रॉब्लेम म्हणजे असं घेतं ट्रॅफिक या रोडला बरोबर संध्याकाळचं होतं. सकाळ संध्याकाळ या हवेच्या पुलापासून ते कात्रज या रोडला म्हणा किंवा हवेचा ब्रिज ते शिवने उत्तम नगर त्या रोडला बरोबर ट्रॅफिक असतं गणपती नाक्यापर्यंत असं. तर बाकी काय सर्व व्यवस्थित ते फक्त की ट्रॅफिकची समस्या जरा जास्त आहे. आता ट्रॅफिक जर कमी करायचं म्हणलं तर शिवने जागा बसवले पाहिजे किंवा जे बंद पडलेत ते चालू केले पाहिजे. मग ट्रॅफिक सुरू थांबवच की ट्रॅफिकचे सिग्नल बंद असल्यामुळं ते भरपूर ट्रॅफिक होत जमतं. कुटुंबी पब्लिक आता कसं आडव्या तिडव्या गाड्या घालतात. आता माया मंगेशकर बशी जर तुम्ही गेले तर चर्च बशी तुम्हाला झालं कमी अर्धा पाऊन तास लागतो. किती किलोमीटर असेल? फार तर मला 1/2 किलोमीटर सुद्धा नाही. पण ट्रॅफिक एवढं जमतं की संध्याकाळी लोक अक्षरशः लोक वैतरतात ट्रॅफिकमुळं. त्याच्यामध्ये तर काम सरकारचं चालूच आहे. तसं काय अडचणच नाही कुठल्या गोष्टीची. पण तरी सुद्धा किन्नगर शहर किंवा ते बंद पडलेले सिग्नल आमदार त्यांचं लक्ष असतं. आता मोठ्या पुलाचे काम चालू आहेत त्यांच्या तर्फे किंवा सगळ्यांनी सहकार्य केलं. विधानसभेच्या निवडणुका आहेत, तुम्हाला काय वाटतं कुणाला पसंती मिळू शकते या भागात? चर्चा कुणाची? आता चर्चा जर म्हणलं इकडून तर तसं की इथं बरेच पक्ष सगळे कामगारच आहेत याच्यामधून. आता सचिन भाऊ धोडके झालं, समजा विप्रा तापकीर झाले, असे म्हणजे काही नामांकित आहेत. आता असे बहुतेक म्हणजे की काका चव्हाण किंवा रमेश बाबाजीचा मुलगा महर्षी वांजळे हे सर्व म्हणजे काही कार्यकर्ते मोठे मोठे कार्यकर्ते. आता ज्याचं याच्यामध्ये काम असल त्याच्यातून पब्लिक त्यांना निवडून देणार. म्हणजे इथं काय असं काय नाव आलं किंवा काय नाही, त्याचं कामावर जास्त लक्ष फोकस आहे. जनता त्याला सहकार्य करणार अशा दृष्टीने बाकी सगळं निवडून येतील. कुणीही निवडून आलं तरी पहिला कुठला तुमचा प्रश्न मार्गी लावावा असं वाटतं? मार्ग म्हणजे ट्रॅफिकचा, बाकी रस्ते, बाकी सर्व रस्ते काय अडचण नाही काय कुठल्या गोष्टीची? बाकी सर्व काय व्यवस्थित इकडं
कारण की ह्या वार्ड मध्ये सचिन दोडके यांचं भरपूर मोठं चांगलं योगदान आहे, भरपूर मोठं काम आहे बाबांचं, कामाची काही इकडे अडचणच नाही. आता अपेक्षा नेहमी जास्तच असतात, पण थोडी गर्दीची वगैरे समस्या आहे आणि रस्ते वगैरे चांगले केले पाहिजेत. जर लोकसभेचं बघितलं तर या कंपॅरिझन मध्ये मला वाटतं आत्ताचा रिझल्ट वेगळा असेल, कारण सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचा पण परिणाम जाणवेल असं मला वाटतं. म्हणजे ज्या लोकांना त्या याचा संधीचा फायदा मिळाला असेल त्यांना त्याचा फायदा होईल, किंवा बाकीच्या सुद्धा योजना आहेत ज्या गरीब लोकांना वगैरे. पण हे मी माझं सांगणं हेच आहे की ज्यांना या गोष्टींचा फायदा मागच्या वेळेला नव्हता मिळाला लोकसभेला, त्यांना आता मिळेल, त्याचा परिणाम जाणवेल, मग आता हे सरकारला त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे. येणारे आमदार असतील त्यांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला? त्यांनी आता जसं की पेपर मध्ये आलेलं आहे की मेट्रो चांदणी चौकापर्यंत होईल, किंवा बाकीचे सुद्धा तिकडे खडकवासला त्या बाजूला नवीन मेट्रोची सुरुवात होणार आहे, ती लवकरात लवकर कार्यान्वित करावी आणि पूर्ण पण करावी, कारण आपल्या इथं सुरू कधी होईल आणि किती वेळ लागेल संपायला कधी सांगता येत नाही. आणि हिंजेवाडीला वगैरे जाणारे लोक आहेत, ते कोथरूडचा रस्ता पौड रोड वापरतात, तर गर्दीची समस्या खूप जटिल होत चाललेली आहे, त्याचा विचार करून या गोष्टी लवकरात लवकर कराव्या. तसं म्हणलं तर रस्ता म्हणजे वाहतुकीचा प्रश्न तर आहेच, पहिला ट्रॅफिक तर जाम होतच वारजे पुण्याच्या तिथे वगैरे. ते गाड्या तर भरपूरच आहेत आपल्या इथे, त्यामुळे प्रत्येक माणूस घरटी गाड्या जर माणसं दोन पण गाड्या चर्चा झालेल्या आहेत, त्या तो बंद पण होतो. दोष काय कुणाचा असा आहे, सरकारचा पण देता येत नाही ना म्हटलं तरी. येणारे जे कोणी आमदार असतील त्यांनी कुठल्या प्रश्नांवर काम करावं असं वाटतं? प्रश्न म्हणजे कोणता उदाहरण असा कोणता प्रश्न? कचरा म्हणा, रस्ते म्हणा, कचरा एक कचऱ्याच तर आहेच, कचरा तर मोठा आहे आपला, या सगळ्यावर काम अगदी नाही. रस्ता तरी पाहिजे, म्हणजे वाहतुकीवर तरी पाहिजेच आहे खरं तर, कारण ट्रॅफिक जामच होत खरं तर. ते बघितलं सर्व्हिस रोड व्हावा एवढी एकच इच्छा, बाकी काही नाही. बाकी काही समस्या नाही आहे तिथं, पाणी भरपूर आहे किंवा बाकी सगळं आहे, पण सर्व्हिस रोड ची समस्या खूप मोठी आहे. ट्रॅफिक कमी होईल असं वाटतं का? खूप भयंकर होईल ना, भयंकर ट्रॅफिक कमी होईल. सर्व्हिस रोड होत नाही आहे, बर हायवेवरनं लोक खाली सर्व्हिस रोडवर उतरत आहे, आम्ही लोक आता आम्हाला वळू देत नाहीत लोक. असं कोणीच नाहीये, मी तुम्हाला असं कोणीच नाही की कोण निवडून येईल त्याच्यात काय ते काय. पण तरी पसंती कोणाला मिळेल असं काही, एखादा पक्ष किंवा एखादा उमेदवार असं काही सांगू शकतो? प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल परसेप्शन. साफसफाई नसते, कचऱ्याची गाडी येत नाही वेळेवर, ट्रॅफिकचं म्हणाला तुम्ही, ट्रॅफिकचं काय नेमकं? ट्रॅफिक आता इकडं हायवेला जाम झालं पाण्याने, तिथे ज्या पुलाखाली त्या माई मंगेशकरची पाणी व्हायलं ना, तिथे ट्रॅफिक जाम होतं आणि मग हायवे पर्यंत जाम असतो, इकडून लोक गल्ली बोळातून पण माळवाडी एरियातून पण ट्रॅफिक जाम असतो. तुम्हाला काय वाटतं ट्रॅफिक कमी होण्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांनी सोल्युशन काढावं ना काहीतरी. सर्व्हिस रोड चा पण प्रश्न खूप दिवसांचा आहे. हो, सर्व्हिस रोड केला पाहिजे व्यवस्थित. सर्व्हिस रोडला हे एवढं मोठं पार्किंग सोडलंय तर ते कमी केलं पाहिजे, गाड्या व्यवस्थित लागल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की कोण हे काम पटापट करू शकतो किंवा चांगली काम कोण करू? नाही आता कोण उमेदवार येईल त्याच्यावर आहे. तरी पसंती कोणाला वाटते? पसंती जास्त नाही सांगतायत, कोण येईल त्याच्यावर आहे. आता प्रत्येकाची चर्चा कोणाची जास्त आहे तुमच्या कानावर काही कोणाची? नाही नाही तसं नाही सांगतायत चर्चा. खडकवासल्या सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिक. रोज सकाळी निघावं किंवा रात्री जरी तुम्ही 8:30 गेले तर अक्षरशः निघायला जागा नसते, सर्वात पहिला हा प्रॉब्लेम आहे. जर मेट्रोचं झाडं सगळीकडे पुण्यात उभारलं जात आहे
तर मग याही मार्गापर्यंत जर ते आलं, आता कात्रजपर्यंत मेट्रो आली, ते जर वारजे किंवा इथपर्यंत पोहोचलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे सर्वात जास्त कोणती समस्या असेल तर ट्रॅफिक, म्हणजे रोज जे येणं जाणं करतो आम्ही, त्यामुळे तोच जास्त प्रॉब्लेम आहे. आता कसं आहे, मागच्या 3 टर्म पासून तरी महायुती आहे इथे. हां, आता काय असेल, कोण उमेदवार असेल दोन्ही साईडनं, काय असतील, काय समीकरण असतील राजकीय पक्षांचे, त्याच्यावर डिपेंड असतील ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे असं आपण सध्या तर प्रेडिक्ट नाही करू शकत की कोणाला पसंती असेल, कोण निवडून येईल, डिपेंड ऑन कोण कॅन्डिडेट आहे. पण जरी कोणी निवडून आलं तरी काय त्यांनी काम करावं असं वाटतं? सर्वात पहिले तर मी तर पहिलेच बोललो की ट्रॅफिकची समस्या सोडावी. आता काही माझ्या मित्रांच्या या भागात रूम आहेत, तिथे तर माझ्या माहितीप्रमाणे 4-4 दिवस पाणी वगैरे तिथं नाहीये. जर हे बेसिक प्रॉब्लेम आहेत, पाणी तर प्रत्येकाला पोचलं पाहिजे, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम, काही ठिकाणी रस्त्यांचे पण प्रॉब्लेम आहेत. ओके, आता एका ठिकाणी तर मी बघितलं की असं मोठं पूल आहे आणि तिथं ओपन स्पेस आहे जोरस तिथे, आणि मोठा दगड ठेवून दिला आहे कोणीतरी. हां, अशा पद्धतीच्या छोट्या गोष्टी आहेत. पण पाण्याचा प्रश्न आहे इथे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, आणि रोजगाराचे प्रश्न तर सगळीकडेच आहेत. इथे जर आयटी पार्क सारख्या आणखी मोठ्या गोष्टी डेव्हलप झाल्या तर छान होईल. तर मी येऊन माझे 10-12 वर्ष झालेले, तर इथं जे प्रॉब्लेम आहे ते रस्त्यावर खड्डे खूप पडलेले. हा जो रस्ता आहे हा का होत नाही आहे, काही ठिकाणी कॉम्पॅक्ट झालेले, काही ठिकाणी मोठे झाले, तर पुढचं जे रस्ता जो आहे तो अगदीच कॉम्पॅक्ट, म्हणजे जाताना कोणी धडक दिलं काही कळला देखील नाही आहे. असा जो रस्ता जो आहे तो रस्ता व्हायला पाहिजे, तो होत नाही आहे. आज कित्येक अशा अडचणी येते, त्यामुळे आम्हाला जाता येत नाही किंवा येता येत नाही. कोणी म्हणजे मला नाव नाही जाणत आहेत, पण सगळं म्हणजे कसं आहे की काम न करणारे लोक जास्त आहेत. नुसतं सांगायला तयार आहेत, मी करतो मान घेऊन द्यायचे म्हणत आहे, पण करत तर काही नाही. पण तरी लोकांची पसंती कुणाला आहे किंवा चर्चा कुणाची वाटते तुम्हाला जास्त? इथं ह्या भागातले तर जेवढे आहेत, त्या भागामध्ये या फरक वासल्यामध्ये जे आहेत ते भीमराव तापके, हां ते म्हणजे काम आमचं ते करतील काम. पण त्यांची आमची काही गाठभेट झाली नाही आहे, आणि आमच्या सोसायटीमध्ये भाग घेतो म्हणून सांगितले यांनी, अजून आम्हाला बेंचेस दिलेले नाही. खरं तर आपण पाहिलं खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात येथील मतदारांचा नेमका कोणत्या पक्षाला कौल आहे, कोणत्या उमेदवाराला कौल आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.